म्हणजे माझी नीती मूल्य नाही जाता कामा माझ्या नीती मूल्यात काय आहे की लोकांचा तोटा कमी झाला पाहिजे लोकांना जास्त पैसा मिळाला पाहिजे आणि लोक घाणेरड्या शेअरमध्ये घुसता कामा नाहीत म्हणजे काही गोष्टी आपण मजा म्हणून सरकस बघतो चित्रपट बघतो तसं सट्टा लागणं म्हणजे काय हे कळल्याशिवाय कसं काय मार्केटमध्ये करणार हे एक नवीन कळलं की बाबा प्रत्येक माणसाच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे मार्केटमध्ये शेअर आहेत नमस्कार आपण मागच्या भागामध्ये मार्केटच्या आजींबरोबर संवाद साधायला सुरुवात केली होती आजींचा शेअर मार्केट प्रवास त्यांनी कसा सुरू केला आणि त्यांचं शिक्षण वगैरे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला थोडी माहिती दिली होती या भागामध्ये आपण त्यांच्याकडनं शेअर मार्केटमध्ये त्या नक्की काय करतात त्या कुठले शेअर्स विकत घेतात त्याचे त्यांचे क्रायटेरिया काय आहेत काय स्ट्रॅटेजी असते त्यांची रोजची दिनचर्या काय असते या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत फार वेळ वाया घालवत नाहीत लगेचच सुरुवात करूयात आजी मला एक सांगा की तुम्ही शेअर मार्केटचा आता प्रवास करून सुरू करून जवळपास बावीस वर्षं उलटली आता तर ज्यावेळेस तुम्हाला हा सक्सेस मिळाला तुम्हाला मीडियामधनं अटेन्शन आलं किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही खरोखर शेअर मार्केटमध्ये यशस्वी झालात त्यावेळेस तुम्ही सातत्यानं उल्लेख तुमच्या मुलाचा केला तर तुमचा मुलगा आणि तुमची सून आणि तुमची कन्या जावई या सगळ्यांची रिॲक्शन काय होती तुमच्या सक्सेसबद्दलची माझ्या सक्सेसबद्दलची एकच रिॲक्शन अशी होती की नवीन काळाशी जुळवून घेण्याची तुझी वृत्ती आम्हाला आवडली म्हणजे आजकाल असं आहे की इन जनरल आमच्या पिढीची सगळी लोक बघाल ना फक्त व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअपचे चे ग्रुप करायचे बस खतम काम <laughs> फोन घ्यायचा फोन करायचा बाकी काही नाही आलं बघ रे बाबा जरा मला दे करून म्हणजे या पलीकडे नाही पण <laughs> मला सगळं शिकावं लागलं बरोबर मोबाईल सगळं आता चार्ज शिकायचा तर गुगलला मला चार्ज टाकायला पाहिजे हॅमर मग तो आला की बघायला पाहिजे म्हणजे मोबाईल पण शिका इंटरनेट पण शिका लाईट गेले तर काय करायचं ते पण बघा प्रत्येक गोष्ट शिका आणि फजिटी अशी की का? अहो कधी आता हे सगळे कॅमेरे बेमेरे लावले आहेत पैसा पाणीवाल्यांनी पण त्यांना कळत आहे की फोकस कसा काय पण जे का? का? मी जेव्हा व्हिडिओ करायला बसले अरे ह्या ट्यूबलाईटचा उजेड येते का त्याचा उजेड येते का नीट उजेड येण्यासाठी मी काय करू आवाज नीट येण्यासाठी मी काय करू माझा आवाज कसा लागेल या सगळ्या गोष्टींचा विचार मला करायचा होता टेक्नॉलॉजीशी ऍडजस्ट करायचं होतं कधी कधी ना विसरूनच जायचं विसरून जायचं म्हणजे असं मुलगा भरभर भर सांगायचा तू खूप स्पीडनी सांगतोस सांगतो लक्षात नाही राहत मग आम्ही त्याची पण वहीच केली सगळं रिझर्वेशन करणे मग त्याच्या स्टेप आय पी ओ चा फॉर्म त्याची स्टेप मग तो फॉर्म कसा मेलमध्ये घ्यायचा मग प्रिंट आऊट करायला कसा घेऊन जायचं पिक्चरचं रिझर्वेशन प्रत्येक गोष्ट लेसन <laughs> कारण एकदा विसरलं आणि आम्हाला काय आहे एक स्क्रीन समोर येण्याची सवय असते <laughs> त्या स्क्रीनच्या जागी दुसरं काहीतरी दिसायला लागलं की घुटमळायला होतं <laughs> <laughs> मग मी त्याला सांगायची मला हळू सांग <laughs> पहिल्यांदा मुलगा अपलोड करायचा माझे व्हिडिओ मग मा व्हॉट्सअपने हे कमी करून टाकलं फक्त अडीचच मिनिटाचा माझा व्हिडिओ जायला लागला आणि माझा व्हिडिओ तर दहा मिनटाचा असायचा लोक म्हणायचे मॅडम कमी करू नका आम्हाला कळत नाही पाच मिनिटात तुमचं नीट एक्सप्लेन होत नाही माझा व्हिडिओ दहा बारा मिनिटाचा तो तर अपलोड होईना मग गुगल फोटोजमधून करायला लागलो मग तो उशिरा जायला लागला मग लोक म्हणायला लागली तुमचा व्हिडिओ उशिरा येतो मग शेवटी मी त्याला म्हटलं या शनिवार रविवारी मला अपलोड कसा करायचं शिकवून टाक बाबा मी माझं माझं अपलोड करते मग म्हंटलं घाईघाईने नाही तू सांगतोयस तसं बाबा लिहून घेत आहेत प्रत्येक स्टेप आम्ही लिहून घेतो आणि उद्याचा एक दिवस तू शनिवारी तुम्हाला सांग रविवारचा आमचा आम्ही अपलोड करू तो बरोबर होतोय का बघ आणि मग सोमवारपासून आमचा आम्ही करत जाऊ त्यामुळे पहिल्यांदा त्याने केला म्हणजे प्रत्येक गोष्ट सुरुवात मला त्याने करून दिली पण तो म्हणाला मी हे करणारच नाही मी अमुक करणार नाही असं नव्हतं तुमचं तुम्हाला दाखवलं की तुम्ही टेक्नॉलॉजी बरोबर जात होतात मोबाईलची सगळी फंक्शन तुम्ही करून घेतलीत बरोबर आणि प्रत्येकाला हे कसं हे कसं कोणी आपलं चुकलं तर विचारत जायचं ना हे हे फार महत्त्वाचा गुण तुम्ही म्हणताय येतो की लोकांना एक कुठंतरी भीती असते की बाबा मुळात मी प्रश्न विचारू कसा माझा प्रश्नच बरोबर असेल का याचा विचार खूप वेळा केला जातो नाही आणि हल्लीची तरुण पिढी खरंच चांगली आहे की आम्ही जर विचारायला लागलो ना तर ते इतके उत्सुकतेने आणि छान सांगतात की बाबा या बाईला हवं आहे पण टेक्नॉलॉजी तुम्ही शिकून घेतली नाहीत तर आजकाल तुम्हाला जगता येणार नाही अहो गुगल मॅपवरनं तुम्ही शोधणार कसं घर हा पहिला प्रश्न आता पुष्कळांकडे पैसे आहेत परदेशाला जायचंय जाणार कसं तिकीट बुक करायला प्रत्येक ठिकाणी कोणी तुमचं लेटर बघत नाही आजकाल म्हणजे कंपल्सरी मेल यायला पाहिजे करता बरं तुम्ही मराठीत करा हिंदीत करा फक्त मला तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगायचंय की तुम्ही मराठीतच का मेल केली तुम्ही हिंदीतच का मेल केली हा प्रश्न गेला पाहिजे मातृभाषेत मेल केली असेल कुणी कारण मातृभाषेच्या जा छटा ज्या असतात त्या व्यवस्थित मांडता येतात तुम्ही कुठलीही परकी भाषा घ्या तेवढी छटा तुम्हाला मांडता येत नाही हेवा आणि मत्सर याच्यातला फरक सांगता येणार नाही त्यामुळे जर एखादा माणूस मातृभाषेत मेल करत असेल तर ते ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे नाही तर जो कोणी बॉस असेल त्यांनी मराठी ट्रान्सलेटर ठेवून ती मेल समजावून घेतली पाहिजे पण ह्या अजून फरक झालेला आढळत नाही म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्या मेलला जेव्हा फोन येतो तुम्ही मराठीतून का केली असं उत्तर मिळत आता मग तुमचं हे जे यश आहे याच्यात तुमच्या मुलाचा सोनेचा कितपत आहे असं तुम्हाला वाटतं मुलीचा कितपत वाटा आहे म्हणजे मला प्रवेश करू देण्यामध्ये अगदी अगदी त्यांचाच वाटाय कारण ही स्टेज प्रत्येक बाईच्या आयुष्यात आहे की चाळीस ते बेचाळीस हा कालखंड आणि आत्ताचा जो कालखंड आहे तो कदाचित मोठा झाला असेल की पूर्वी आमची लग्न लवकर हो होत होती विसाव्या वर्षी लग्न व्हायचं त्यामुळे चाळीसाव्या वर्षी वीस वर्षाचं मुलं असायचं पण आता असं होत नाही कदाचित सेहेचाळीस सत्तेचाळीस वयोगट झाला असेल पण या वयामध्ये मुलाला जर फोन आला आहे तर तो फोन ऐकायला आई, आई उभी राहिलेली मुलाला आवडत नाही मुलगा ना बोलणं थांबवतो मग आईने दुसऱ्या खोलीत गेलं की मुलाचं चा बोलणं चालू होतं म्हणजे प्रत्येकाला स्पेस हवी आहे आणि माझ्या मुलाचं असं म्हणणं मुलाचं मुलीचं जावयाचं की तरुणांना कसं हवंय हे तू बरोबर हेरलंस yeah. ती स्पेस देण्याचाही प्रयत्न केलास पण स्वतःचा स्वाभिमानही राखलास wow. wow. स्वतःची आयडेंटिटी राखलीस आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमची आई आज या लेव्हलला आहे त्यामुळं जेवढी मला मदत लागली तेवढीच मुलांनी केली एक्स्ट्रा पण नाही आणि मदत हवी असताना आळस पण नाही त्यामुळे जो बॅलन्स राखला गेला म्हणून आम्ही दोघंही रिटायर्ड लाईफ सुंदर प्रकारे जगू शकतो की आमचा वेळही जातो पैसेही मिळतात नवीन पिढीला काही देताही येतं किंवा हल्ली कसं आहे म्हाताऱ्या माणसांनी दार उघडलं ना की कुणी बोलत नाही दुसरं कोणी नाही का विचारतात पण आता आमच्याकडून काहीतरी मिळणार आहे ना त्या ओढीच्या पायात लोक आमच्याशी बोलायला तयार असतात म्हणजे त्याचं गणित सांगायचं झालं तर मला आता रस्त्यावर गेल्यावर माझी ओळख सांगावी लागत नाही दिसत ना युट्यूब मधले व्हिडिओ दिसतात ना हॅलो तुम्ही आणि कस पूर्वीची सवय ना एका कमरेवर दळणाचा डबा असतो पदर बांधलेला असतो तुमचे युट्यूबला व्हिडिओ असतात <laughs> म्हणजे यूट्यूबमधवर व्हिडिओ असणारी बाई चॅनल चालवणारी बाई आणि रोजच्या आयुष्यातली बाई ही काहीतरी वेगळी असते का नाही ती कोणाची तरी आई असते कोणाची तरी बायको असते कोणाची तरी मुलगी असते कोणाची तरी शेजारीण सुद्धा असते त्यामुळे तिला प्रत्येक रोलमध्ये ती जाते आणि तुम्ही हे करता म्हणून हे सोडलं पाहिजे असं अजिबात नाही असं अजिबात नाही ते पण करू शकता आणि हे पण करू शकता पण मी मार्केटमध्ये शिरल्यापासून सकाळी माझा स्वयपाक झालेला असतो पहिलं मग कारण खरंही सांगण्याची गोष्ट नाही पण माझ्या घरात कशालाच बाई नाही म्हणजे <laughs> धुणं भांडी कचरा लादी कशालाच नाही म्हणजे आता तुम्ही हा बघताय हा कलर मी दिलाय शक्यतो प्रत्येक काम आमचं मी करतो नाहीच आलं तर मग माणूस ठेवायचा त्यामुळे सकाळी बसायच्या आधी जे काय पोळी भाजी जे काय असेल ते करून मी मार्केटला बसतो प उठल्याबरोबर पहिला टी व्ही लागतो सात वाजता साधारण टी व्हीवरच्या बातम्या राहायला सुरुवात होते मग त्याच्यात बा बायडेन काय म्हणाले ट्रम्प काय म्हणाले <laughs> प्रत्येक देशामध्ये जर्मनीत काय झालं लंडनला काय झालं आधी फॉरेन न्यूज येतात म्हणजे क्रिकेटचं पिच कसं असतं ते कसं आधी सांगतात बॉल वळेल का नाही मग स्पिनर पाहिजे का फास्ट बॉलर पाहिजे ते सगळं चालू होतं त्यामुळे तसं मार्केटचं पण पिच सांगितलं जातं मग आदले दिवशी दुपारी साडेतीन वाजल्यापासून दुसरे दिवशीपर्यंत काय काय घडलं ते सांगितलं जातं आपल्या बऱ्याच कंपन्यांचे एडीआर जी डी आर असतात म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट्स वगैरे किंवा आपल्या बऱ्याच कंपन्या तिकडे लिस्टेड असतात तर ता त्यांचे शेअर तिकडे वाढले तर आपल्या मार्केटमध्ये पण वाढतात मग तिकडच्या मार्केटमध्ये काय झालं की ओल्ड इकॉनॉमीचे शेअर वाढत होते का न्यू इकॉनॉमीचे शेअर वाढत होते त्याची सगळी चर्चा सकाळी पहिल्यांदा मार्केट उघडण्याच्या आधी होती मार्केट उघडण्याच्या आधी करन्सी सांगितली जाते म्हणजे बरेच लोक या हे काही विचारतच नाहीत विचार, विचार करतच नाहीत या गोष्टीचा कुठले शेअर घेऊ मॅडम असं डायरेक्ट म्हणजे तुम्ही कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून कायम चालवणार का पाच शेअर त्यांनी सांगितले त्या पाच शेअर पैकी समजा चार शेअर मध्ये प्रॉफिट झालं पाच शेअर संपल्यावर पुन्हा तुम्ही त्याच्याकडे जाणार हे कुठेतरी थांबायला पाहिजे हा पांगुळगाडा नव्हे काय मला कधीतरी स्वतंत्ररित्या चालता आलं पाहिजे म्हणून मी प्रथमत टीप देत नाही सगळेजण विचारतात तुम्ही टिपा देत नाही तर उपयोग हो, काय तुमचा म्हटलं नाहीच आहे हो। माझा उपयोग चालेल पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला असे संस्कार असले पाहिजेत की ते स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतील मला एक वाक्य कायमचं लक्षात राहतं आई सरतही नाही आणि उरतही नाही मुलावर संकट आलं ती मुलाला सांगते हे बघे असं असं आहे त्याहून निर्णय तुझा असं केलंस असं घडेल असं केलंस असं घडेल आता निर्णय तुझा पण संसार तुझा आहे आयुष्य तुझं आहे मी झाले बाजूला स्थितप्रज्ञाची भूमिका लगेच तिला घेता आली पाहिजे आता मी उरले नाही बास मी कशासाठी उरले तुझं चांगलं झालेलं पाहण्यासाठी उरले निर्णय तुझे आणि त्याचं कुठलंही श्रेय माझं नाही इतकं तुम्हाला बाजूला राहताही आलं पाहिजे आणि वेळ पडली तर मदतही करता आली पाहिजे या भूमिकेमध्ये आईनी मुलं मोठी झाल्यावर गेलं पाहिजे तर एक विचारांची जी बैठक आहे ती तुमच्याकडे राहिली तर चाळीशीनंतरचा प्रवास हा सुखकर असतो त्यामुळे सात वाजल्यानंतर त्या बैठकीतून मी जाते तिथे डॉलर इंडेक्स समजतो सोन्याचा भाव समजतो बॉन्ड समजतो सकाळी प्रत्येक गोष्ट समजत असते त्याचा उपयोग काय आणि त्याचा मार्केटवर परिणाम काय क्रूड समजत ही गोष्ट दहा वाजता कमॉडिटी मार्केट उघडतो मी कमोडिटी मार्केटही पाहते कारण अर्ध्या गोष्टी कमोडिटी मार्केटवर अवलंबून आहेत म्हणजे कमोडिटी मार्केटमध्ये चहा कॉफी साखर रबर याचे भाव वाढले की इकडच्या कंपन्यांना उपयोग होतो त्यामुळे स्टील तांब जस्त सगळं कमोडिटी मार्केटमध्ये आहे आणि सत्ता लागतो म्हणजे काय हे पण समजतं म्हणजे काही गोष्टी आपण मजा म्हणून सरकस बघतो चित्रपट बघतो तसं सट्टा लागणं म्हणजे काय हे कळल्याशिवाय कसं काय मार्केटमध्ये करणार म्हणजे सट्टा लागला नसला तरी मी उगतच म्हणेन ना याला सट्टा लागलाय चांगलं काय वाईट काय हे पण कळलं पाहिजे त्यामुळे ते कळवून घेण्याचाही माझा प्रयत्न असतो की बाबा या शेअरमध्ये सट्टा लागलाय <laughs> तो मी म्हणते म्हणून लागलाय का का त्याचे परिणाम हे समजले पाहिजे आणि बदललेल्या वा वातावरणामध्ये मार्केट कसं बदलत त्याच एकच उदाहरण मी तुम्हाला देईन मी डाबरवाल्याची मुलाखत ऐकली कॉन्फरन्स कॉल जी डिमॉनटायझेशन झालं होतं त्या काळातली घटना लोकांना लंब्या चौड्या लाईनी लावायला लागत होत्या तर त्याने डाबरवाल्यानं विचार प्रत्येक रोज वेगवेगळ्या मुलाखती चालू होत्या प्रत्येकजण आपापली भूमिका मांडत होतं डाबरवाल्यानं विचारलं तुम्ही कसं करता म्हणले आम्हाला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही आम्ही लोकांना एक मॉल पकडून ठेवलं आहे एक मोठं दुकान पकडून ठेवलं आहे त्यांना सांगतो तुम्ही तिथून जे लागेल ते घ्या आम्ही चेकनी पेमेंट करून टाकतो त्यामुळे आमच्या कामगारांना काही त्रास होत नाही पण तुम्हाला लॉस प्रॉफिट तर म्हणाले लॉस प्रॉफिटचा तर प्रश्न असतोच वॉल्यूमवर परिणाम होतोच कारण लोकांकडे कॅश नाही तर कसं होणार तर मग तुम्ही काय करता mm -hmm. तर म्हणाले बघा काही काही वेळेला आम्ही ज्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतो त्यांना पुन्हा जाऊन विचारतो प्रत्येकजण व्यवसायात असल्यामुळे ॲडजस्टमेंट करतो पण पहिला होतो परिणाम तो मार्केटिंगवर ॲड एक्सपेन्स जो असतो तो कमी, कमी करतो हे वाक्य डाबरवाला बोलला तिथे डाबरवाल्याचा शेअर पडणं थांबलं आणि शेअर पडायला सुरुवात झाली सन टी व्ही आणि झी एंटरटेनमेंट जागरण प्रकाशन दैनिक भास्कर कारण जर यांनी ऍडव्हर्टाईजमेंटचा खर्च कमी केला तर परिणाम कशावर होईल दॅट्स द पॉइंट म्हणजे मार्केटच लॉजिक तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे करोनाच्या काळामध्ये कुठले शेअर चालतील बरोबर हा पहिला विचार पाहिजे ना आलाय करोना कुठले शेअर चालणार ऑक्सिजन पाहिजे मग मेडिकल ऑक्सिजन कोण तयार करतो कंपन्या शोधा ते शोधलं नाही तर मग बस हरी हरी युरिन चेक करणार स्टूल चेक करणार ब्लड चेक करणार म्हणजे लॅब चालणार हे वेगळ्या प्रकारचा अभ्यास आहे मार्केट हा वेगळा अभ्यास आहे पण याला सज अर्थात अहो yes. पैसा घालायचा आहे आणि काढायचा आहे तिथे काही yes. का भाकरी yes. पोळ्या नाही आहेत करायच्या yes. आहेत की एक भाकरी पोळीला सहा रुपये गेलेत नाही yes. जेव्हा तुम्ही भांडवल घालून काढता तेव्हा भांडवल कशात घालायचं आहे आणि yes. तो वेगळ्या प्रकारचा अभ्यास आहे yes. असा अभ्यास नाही की या काळात काय चालेल कोणते शेअर चालतील ते शेअर चालती। ते तेव्हा स्वस्त होते मग औषध कुठलं चालतं करोनावर hmm. हायड्रॉक्सी क्लोरोक्विन right. मग ती कुठल्या कंपन्या तयार करतात म्हणजे yeah. yeah. एक अभ्यासाची दिशा वेगळी पाहिजे थंडीच्या दिवसात मला मॉन्टे कार्लो सारख्या कंपन्या पाहायला पाहिजे right. आणि उन्हाळ्यामध्ये कॉटन म्हणजे मला सेंचुरी पाहिजे असा जर तुम्ही एक प्रकारचा स्टडी केला तर आता बघा या वर्षी सत्तावीस लाख काहीतरी लग्न व्हायचे सर्वात जास्त लग्न राजस्थानमध्ये व्हायचे आता लग्नकार्याला काय पाहिजे अरे मन कपडे चालणार की नाही सोनवान दागदागिने त्यामुळे प्रीमियम गुड्स चालणार लोअर लेवलचे नाही चालणार मग हा एक विचार पाहिजे विचाराची दिशा पाहिजे आणि तुम्ही विचार बदलला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे मलेरियाची साथ आली आहे म्हणजे टीव्हीवरच्या कुठल्याही बातम्यांचं लॉजिक तुम्हाला लावता आलं पाहिजे आता ते सांगतात बघा बर्ड फ्लू आलाय तिथे कोंबड्या मेलेला दाखवत असतात oh. दाखवतात की नाही तुम्ही सगळे बघता oh, oh, oh. मग ह्याचा परिणाम कोणाचा तरी रेव्हेन्यू कमी होणार yes, yes. कोणाचं तरी नुकसान होणार मग कोंबड्यावाली कंपनी कुठली व्यंकीज एस एम एग्ज मग शॉर्ट करा नुकसान होणार ना शॉर्ट करा तुमच्याजवळ शेअर असतील तर बेटर नसतील तर थांबवा आणि मग जेव्हा स्वस्त होईल तेव्हा इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करा आता करोनाच्या काळात लोक बिच्छी पण जास्त खात नव्हते ह्याच्यात नॉन मधूनच करोना आला मग तो बरंच चाललं होत मग अवंती फील्ड सारखे पण मग हे जे आहे ना ते लॉजिक तुम्हाला चांगलं मला एक सांगा तुम्ही आता बावीस वर्षाचा हा सगळा अनुभव आहे तुम्ही बोलता बोलता बरेच किस्से माझ्यासमोर उलगडून दाखवले एक काहीतरी किस्सा तुम्ही सांगितला होता की अठ्ठ्याऐंशी वर्षाचा कोणीतरी एक गुजराती माणूस होता त्याला तुम्ही, त्याला तुम्ही नाही बर, बर, बर। त्याला तर मी पाहिलं पण नाही बरोबर त्याला पाहिलं पण नाही त्याने माझे आर्टिकल स्वाचले होते तरुण भारतमधले त्यांचं काहीतरी नागपूरला घरे मोठं दुकान होतं सेट होते ते तर त्यांनी मला फोन केला होता की मला शेअर सांग ना, हो ना तो म्हटलं नाही हो मी कोणाला शेअर सांगत माझ्या तत्वात नाही बस अगं म्हणे माझ्या वयाचा तरी विचार केलाय का तू आव म्हटलं वयाचा विचार आवाजात कसा होतो मी तुम्हाला दिसत नाही तुम्ही मला दिसत नाही तर म्हणाले माझी ऐंशी सुद्धा उलटून गेली आता सांग ना जास्तीत जास्त काय होईल घाटा होईल चालेल तर त्यांना मी पाच शेअर सांगून दिले तर त्यांनी ते काय हजार हजार दोन दोन हजार घेणारा माणूस गल्ल्यावर बसण्याचा त्यांना काय कमी <laughs> आणि त्यांचे शेअर खूप वाढले वा, वा, मला म्हणाले तुला काय देऊ कारण माझ्यात आणि त्यांच्यात बरेच वर्षाचा अंत तुला काय नको सवा रुपये देवा पुढे ठेवा आणि देवाला सांगा की माझी बुद्धी अशीच राहू दे म्हणजे माझी नीती मूल्य नाही जाता कामा माझ्या नीती मूल्यात काय आहे की लोकांचा तोटा कमी झाला पाहिजे लोकांना जास्त पैसा मिळाला पाहिजे आणि लोक घाणेरड्या शेअरमध्ये घुसता कामा नाहीत तर, ली ली। wow. तर ती निची मूल्य चांगली राहिली तर माझीही प्रगती होईल माझ्या घरात येणारी लक्ष्मी नांदेन नाहीतर लक्ष्मी निघून जाईल अशी लक्ष्मी नांदत नाही म्हटलं ती निघून जायलाच बसलेली असते त्यामुळे माझा दृष्टिकोन जो आहे तो शेअर मार्केट शिकवणं हाय mm. आणि शिकून त्यांच्यात निर्णायक क्षमता आली पाहिजे ती निर्णायक क्षमता जर मी दिली तर जसं आपण म्हणतो की एक स्त्री शिकली तर पिढ्यान पिढ्या शिकतात तसा एक तो माणूस शिकला तर त्याच्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना तो सांगू शकेल ना mm. yes. तर मार्केट हे तुम्हाला साईड बिझनेस म्हणूनही करता येईल मुख्य बिझनेस म्हणूनही करता येईल किंवा तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जाताय तरी तुम्हाला मे महिन्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत करता येईल आणि तुम्हाला थोडे 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 पैसे साठवून ठेवता येतील तुमच्या शिक्षणासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आई हात पसरला पाहिजे असं आहे का काय बदलला तर या बाजूनी काळ का बदलत नाही तो इथेही बदलला पाहिजे की नाही बाबा एखाद्या मुलाने असं ठरवावं की मी मे महिन्याच्या सुट्टी दिवस कारण ना मुलं सगळ्याच दृष्टीने स्मार्ट झाली आहेत आता स्मार्ट आणि ओव्हर स्मार्ट ह्याच्यामध्ये लक्ष्मण रेषा ती फार धुसर आहे ती धुसर रेषा क्रॉस करू नका पण म्हणजे तिथे आईवडिलांचा अपमानही करू नका पण आई वडिलांकडे पैसे नाहीत त्यामुळे तुमची जी कुचंबणा होते कधी कधी ती कुचंबणाही थांबेल तुम्हाला करिअरचा मार्गही मोकळा राहील तर तुम्ही जर नववी दहावीपासून थोड्या थोड्या पैशात पाचच शेअर घेतले पाचच शेअर विकले तुम्हाला कंपनीची माहितीही होईल wow. बॅलन्सशीटही माहीत होईल yeah. आणि मार्केट म्हणजे जगाचं ज्ञान आहे oh. म्हणजे मला जर्मनीही बघावं लागतं जपानही बघावं लागतो चायनाही बघावं लागतो युद्धही बघावं लागतं युक्रेनही बघावं लागतं yeah. म्हणजे मला भूगोलही शिकायचं आहे मला इतिहासही शिकायचा आहे wow. इकॉनॉमिक्स आहे शिवाय नऊशे नव्याण्णव नुसते नव्व्या किंमत का ठेवतात इंडस्ट्रीय सायकोलॉजी शिकायची आहे शिकायची आहे की नाही प्लस ड्रॉइंगही शिकायचं आहे लहान मुलांवर जे पॅच लावतात इथे त्याचं काही असतं का, का मेन शर्ताशी संबंध नाही पण लहान मुलांना लाल हिरव बघायला आवडतं म्हणून डबल बस टाका त्या पॅच की मुलांना आवडतं म्हणजे सगळंच मार्केटमध्ये तुम्हाला शिकायचं आहे सरकारचं बजेट शिकायचं आहे इंडस्ट्रीस्टला येणाऱ्या अडचणी शिकायच्या आहेत धैर्य पाहिजे पेशन्स पाहिजे अडचणीतून वाट काढण्याची जिगर पाहिजे तुम्हाला काय वाटतं किटिन साबणं घेतली तर एक फुकट तुम्हाला तो उपकार म्हणून देत नाही त्याची इन्व्हेंटरी तो खाली करतो म्हणजे टर्नओव्हर कसा महत्वाचा आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे बिझनेस नॉलेज पूर्णपणे तुम्हाला मार्केट देतं तर हे जर तुम्हाला शिकायचंय तर तुम्ही नववी दहावीपासून घुचलात तर पूर्ण ट्रेन तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत होता विजाचे रेट काय समजतात जूनमध्ये कंपन्या का पडतात इन्फोसिस टी सी एस अमेरिका विजा वाढवते म्हणून हे तुम्हाला आधीच माहीत असतं त्यामुळे तुम्हाला ट्रम्प काय म्हणतो बायडेन काय म्हणतो मग युक्रेनला धान्याचं कोठार आहे तर काय होईल हे कळायला हवं ना म्हणजे मी हॉकिन्सची मुलाखत ऐकली होती मला वाटलं या करोनामध्ये हॉकिन्स काय चालणार तर काही काही मजेशीर मुलाखती ऐकायला मिळतात म्हणजे एक लायब्ररीची पुस्तकं वाचावीत तसं होतं तर ते म्हणाले आमचा एवढा मालखपला काही वस्तू शिल्लक नाही केलं का एवढं hmm. तर म्हणाले हे बघा बायका सगळ्या घरात वर्क फ्रॉम होम <laughs> कारण मी ब्रिटानियाची मुलाखत ऐकली होती अशीच But... ब्रिटानियाचं मारी बिस्किट बाजारात उपलब्ध नव्हतं आउट ऑफ स्टॉक But... फिर फिर फिरायला लागत होतं त्या मारीसाठी कोण विचारत नाही नाही तर त्याला <laughs> कोणा तुला समोर मारी दिलं तर तो रागवतो मला काय डायबेटीज आहे का मारी देता पण <laughs> तेव्हा शिल्लक नव्हती <laughs> <मिलून> कारण सगळेजण मिळून चहा येत होते <laughs> म्हातारी माणसं लहान मुलं तरुण वर्क फ्रॉम होम, <laughs> वर्क <फ्रों> होम। <laughs> तर बायका म्हणाले नवीन नवीन कुकर नवीन भांडी सगळे इत मारत होत्या ऑनलाईन रिकाम्या वेळात करायचं काय ऑनलाईन बघायचं ऑर्डर करायची घरी येत आहे सामान त्यामुळे कधीही विक्री झाली नाही एवढी आमची विक्री झाली प्रत्येकाने टेरेस मध्ये उघडलेलं ना शॉप <laughs> बायकांना घराच्या जवळ आणि कुणाला म्हणले नवीन संसारात स्वयंपाक करायला आवडत नाही त्यामुळे अशा एक नवीन ॲटिट्यूड पण बघायला मिळाला म्हणजे okay, okay. इंडस्ट्रियलिस्टचा पण ॲटिट्यूड बदलला कोणत्या कंपन्या काय काय उपाय काढतात okay. संकट काळात वाट कशी काढावी हे पण समजलं right, right. मार्केटमधले वेगवेगळे शेअर पण समजले right. आणि आता ते संकट गेल्यानंतर त्या शेअर मध्ये काय बदल झाला हे पण समजलं करोना संपला येस आपण आजारपणातून बाहेर आलो की कांदा भजी खातो सेम झालं आता त्या कंपन्या चालणं बंद झालं त्यामुळे मार्केटचा व्ह्यू वातावरणाप्रमाणे बदलायचा असतो मार्केट हे आहे सायन्स आणि मार्केटमधली फ्लेक्झिबिलिटी इट इज आर्ट यू मस्ट हॅव बॅलन्स बिटवीन बोथ सायन्स अँड आर्ट त्याच्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये यश मिळवणं कठीण आजी तुम्ही तुमचा एका अमरावतीचा स्टुडंट आहे त्याचा काहीतरी किस्सा आहे तो आमच्या दर्शकांना सांगा अमरावतीहून त्याचा मला रात्री फोन यायचा कारण पूर्वी फोनला पैसे जास्त भरायचे रात्री चार्जेस कमी असायचे तर तो मला म्हणायचा मी दहा नंतर फोन केला तर चालेल का म्हटलं कर तर त्याच्या आईवडिलांना पटत नव्हतं तो शेतकरी कुटुंबातलाही होता तर मला म्हणाला पहिले तुम्ही आईवडिलांची समजूत करा माझ्या मग त्याच्या आईवडिलांची समजूत काढली तो ग्रॅज्युएट होता पण तो हळूहळू मार्केट ला। करू लागला त्याला चांगले पैसेही मिळाले मला म्हणाला मला चांगले पैसे मिळाले या वेळेला तर मी काय करू तर म्हटलं काय केलंस तू तर म्हणाला कुंपण घातलं शेताला तर म्हटलं माझं एक ऐकशील म्हणाला हो ऐकेल म्हटलं आता मनाला पण कुंपण घालायचं आहे मार्केटमध्ये मा असणं तू इतके दिवस माझ्याकडून शिकतोय पण घाणेरडे शेअर घ्यायचे नाही आणि कोणाला टिप्पा द्यायच्या नाहीत दोन गोष्टी कर शिकव सगळ्यांना पण टिप्पा कोणाला द्यायचा नाही आणि घाणेरड्या लफड्यात पडायचं नाही की बाबा छोटे छोटे उगीचं शेअर घेतले पेनी, पेनी दोन रुपयाला घेतल्या चार रुपयाला विकला हां तिथेसुद्धा म्हटलं तुला कळलं पाहिजे की मी कुठल्या पेनीमध्ये घुसले पाहिजे म्हणजे मा मला नेहमी लोक हसतात की तडखडकल भाषांतर हे कशाला दुकानात विकत हवं मिळते की फोर्टला दहा रुपयात डिक्शनरी <laughs> मिळते म्हणजे अगदी डोळे तपासून डॉक्टरकडनं घ्या चष्म्याची फ्रेम रोड घ्या दहा रुपयात भेटते म्हणजे मी काय पेनी विकत घेतलं पाहिजे हेही मला कळलं पाहिजे रोडवरनं कुठला माल घ्यायचा आणि कंपनीचा ब्रँडेड कुठला घ्यायचा ते जर तुला कळत असेल तर पेनीमध्ये घुस आधी तो शेअर पेनी का झाला पेनी होण्याची कारणं नाहीशी झाली का आणि आता प्रगती होते का ह्या गोष्टी जर तू केल्यास तरच होईल तुम्हाला मी एक नवीन किस्सा संपते <laughs> आजोबा आले होते माझ्याकडे घरी तर मला म्हणाले मला छान शेअर सांग की ग पेन्शन इत परवडला पाहिजे छोटासा सांग तर <laughs> तेव्हा ते आजोबा म्हटलं कशाला पैसे घालवता जाऊ दे का म्हणाले आले ना पैसे तर बघू काय करायचं तर तेव्हा क्वालिटी डेअरीचा शेअर तीन रुपये काहीतरी झाला होता खूप क्वालिटी डेअरीचा शेअर पेनी होऊन गेला म्हटलं आजोबा तुम्ही क्वालिटी डेअरीचा शेअर घ्या त्याने किती घेतले मी नाही त्यांना विचारलं पण क्वालिटी डेअरीने मला असं आठवत आहे की अक्षय कुमारला का कोणाला सेलिब्रिटीला घेऊन मोठी ॲड केली तर माझा दृष्टिकोन असा म्हणजे परफेक्ट नाही एवढं आठवत पण ती ॲड मी पाहिली होती म्हटलं या कंपनीला एवढे पैसे खर्चून ॲड करणं परवडत आहे याचा अर्थ कंपनी सुधारली आणि मग त्यांना ते शेअर तीन रुपयाला घेतलेले साडेसात रुपयाला विकायला मिळाले मग मी नातीला हे घेतलं मग नातवाला हे घेतलं मुलाला हे घेतलं असं आनंदाने सांगत आले होते तो आनंद मला भरून पावलं मी की असंही शेअर मार्केटमुळे काही मला करता येऊ शकतं हे एक नवीन कळलं की बाबा प्रत्येक माणसाच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे मार्केटमध्ये शेअर आहेत प्रत्येक भांडवलाप्रमाणे ज्याचा तो शेअर शोधू शकतो आपलं प्रॉफिट कमवू शकतो yes. म्हणजे अगदी मी तुमच्या चॅनलवरच्या सगळ्या लोकांना सांगेन mm -hmm. एकच गोष्ट बघा तर ओव्हर महत्त्वाचा मजा बघा दहा हजार रुपये तुम्ही गुंतवलेत पहिल्या महिन्यात जानेवारी पकडा हवं तर आठ ते दहा टक्के प्रॉफिट घ्यायचं ठरवलेत mm -hmm. तुम्ही वीस शेअरचा ग्रुप केलाय mm -hmm. दहा शेअर ठरवलेत की हे दहा शेअर नेहमी वाढतात साधारण एका महिन्यात आठ रुपये दहा रुपये वगैरे वाढतात mm -hmm. शंभर रुपयाच्या ते शेअर घेतले mm -hmm. प्रत्येक महिन्यात शेअर घ्यायचे विकायचे आठ टक्के कधी दहा टक्के कधी बारा टक्के कधी सात टक्के तेच प्रॉफिट काढायचं दहा हजार रुपये परत गुंतवायचे oh, yes. एक वर्षानंतर तुमची गुंतवणूक एक लाख वीस हजार होते आणि तुम्हाला प्रॉफिट किती बारा ठेश्याण्णव कोण देत नाही कोणीच देत नाही मार्केट शिवाय कुठेच नाही आणि तुम्ही जर खरेदी विक्री केली नाहीत तर तुमचं भांडवल फक्त दहा हजारच राहत जर टर्न ओव्हर करायला शिकलात व्हॉल सांगण्याचा उद्देश हा की टर्नओव्हर आणि व्हॉल्यूम ह्याला एवढं मार्केटमध्ये महत्व आहे तुम्ही दर महिन्याला विकलत प्रॉफिट घेतलं पुन्हा खरेदी केलं तर तेवढ्या शेअरची पण माहिती होते वीस शेअरची तुमचं भांडवल पण एक लाख वीस हजार होतं आणि जे प्रॉफिट मिळतं ते एक लाख वीस हजारावरचं असतं नाहीतर तुमचा दहा हजारालाच पूर्ण विराम लागतो तर हा ॲटिट्यूड जर ठेवलात तर मार्केटमध्ये तुम्हाला यशस्वी होता येत आता मी जेव्हा मार्केट करते व्हिडिओ करते ब्लॉग लिहिते तेव्हा सकाळपासून मी बातम्या ज्या कळतात त्या गोळा करते त्या बातम्यांचा परिणाम कुठल्या कुठल्या शेअरवर होत जातो आहे तो परिणाम पाहते कुठं डिव्हिडन डिक्लेअर झालं आहे का कुठे रेकॉर्ड देत आहे का कुठे बोनस डिक्लेअर झालं आहे का तर बोनस डिव्हिडन स्प्लिट मर्जर सगळ्या कॉर्पोरेट ॲक्शन किंवा मार्केटमध्ये जे काही घडतं त्याच्यासाठी मी वेगळे व्हिडिओ देते त्याचे मार्केटचा श्रीगणेशा म्हणून माझे एकशे साठ व्हिडिओ आहेत बेसिक्स लोकांना कळले पाहिजेत म्हणून कारण लोकांना रेकॉर्ड डेट म्हणजे काय कळत नाही एक्स डेट कळत नाही शेअर कधी खरेदी करायचा कधी विकायचा हे समजत नाही बऱ्याच गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत त्या लोकांना कळतच नाही मग त्याच्यासाठी वेगळे व्हिडिओ देते मग लोकांच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या फक्त हा शेअर या एवढ्या रुपयाला घेऊ का एवढ्या रुपयाला विकू का त्याला मी कुणालाही उत्तर देत नाही फक्त एखाद्या माणसाची फसगत आहे तर मी एक हिंट देते की तुम्ही जरा शेअरची माहिती वाचा ही कंपनी काय करते हे वाचा म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही एवढी मात्र हिंट देते आणि लोक काय करतात माहिती का फायदा होत असला की पटकन विकतात <laughs> आणि नुकसान होत असलं की बरेच दिवस थांबतात oh. तर त्याच्याऐवजी नुकसान पटकन विकून टाकलं पाहिजे आणि फायद्यासाठी तुम्ही थांबलं पाहिजे तर तो त्याचं संकलन प्रत्येक गोष्टीचं मी संध्याकाळपर्यंत करते oh. मग माझं आर्टिकल तयार होतं oh. मग माझे मिस्टर ते टाईप करतात तो मा माझा गुगलला ब्लॉग जातो रोज तर तो गुगलचा ब्लॉग असतो तो, तो माझ्या मुलाचं म्हणणं तुझ्या काही चुका होतील टाकताना तर तो, तो ब्लॉग मुलगा टाकतो आणि व्हिडिओ मात्र झाले आता एक चार पाच महिने मी अपलोड करते आधी मुलगा करायचा पण तुम्ही म्हणाल तसं माझी टीम नाही माझ्याकडे कोणीच नाही एक खांबी तंबू म्हणतात तसं कारण एक तर मध्यमवर्गीय तर एवढे पैशाचे ऐपत नाही आणि दुसरं मी सगळी टीम ठेवली एवढं ठेवलं आणि मला यश आलं नाही तर एवढ्या लोकांचे पगार एवढा सगळा सेटअप तो लॉसच ना तर मग म्हटलं आपल्याला जमत आहे का बघूया तर जमू लागलं त्यामुळे मी माझी मीच करते फक्त सांगायचं झालं तर मला व्हिडिओ करायचा माझ्याकडे स्टँडही नव्हता म्हणजे तो स्टँडही आत्ता दिवाळीत घेतला आहे तो स्टँडही नव्हता तर तेव्हा मला करायचं नाही की या ट्यूबचा उजेड येतो असं होतं मग डायरीवर डायर्या असा ठेवायच्या मोबाईल ॲडजस्ट करायचा आणि मग व्हिडिओ करायचा पण लोकांचा ॲक्सेप्टन्स खूप चांगला खूप चांगला होता कारण त्यांना मराठीत समजायला लागलं फक्त एकच मला त्रास झाला मराठीत बघा आपल्या म्हणी वाक्प्रचार खूप oh, oh, oh. आहेत आणि ना इंग्लिश लोकांना ते कळत नाही oh. हां म्हणजे गुगल ट्रान्सलेट जे इंग्लिश येत होतं ना तिथे भाग्यश्री गेट म्हणून येत होत <laughs> म्हणजे असं पुष्कळ वेळेला आपल्या मराठीत काही काही ज्या म्हणी आहेत म्हणजे बाजारात तुरी भट भट निलामारी अमुक oh. तमुक आपण म्हणतो ते बऱ्याच वेळेला खरं मार्केटमध्ये उपयोगी हो आहे ah, ah. की पुष्कळ वेळेला एखादी बातमी येते पण ती शेअरवर ट्रान्सलेट होत नाही तर आपण लोकांना समजावं म्हणून जर त्या पातळीला गेलो ना तर तेवढं पण मराठी जाऊन चालत नाही आणि अगदी ज्ञानेश्वरांसारखं उच्च दर्जाच्या ह्याला पण जाऊन चालत नाही एक बोली भाषेत लोकांना कळायला लागलं आपलं कुणीतरी मार्केट सांगणारं आहे <coughs> म्हणून लोक करायला लागले Uh, आजी आता तुमचा प्रवास तुम्ही उलगडला शेअर मार्केटमध्ये शेअर्स कसे निवडले पाहिजेत चौकस नजर असली की तुम्हाला तुमचंच लक्षात येतं की बाबा कुठला शेअर वर जाईल किंवा कुठला पडेल मग त्यावेळेस काय ॲक्शन घेतली पाहिजे हे तुम्ही सांगितलं तुमचं यूट्यूब चॅनेल तुम्ही एकट्या कसं चालवत आहात तेही सांगितलं आता आपला जो मराठी माणूस आहे जो मराठी माणूस तुमचं यूट्यूब चॅनेल मी आणि मार्केट मार्केट आणि मी आणि पैसा पाणी आपल्या दोघांचाही जो ऑडियन्स आहे तो मराठी भाषक आहे तर या मराठी भाषक माणसाला कायमच शेअर मार्केटची भीती वाटत आलेली आहे तर त्या मराठी माणसाला तुम्ही आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून काय सांगाल एकतर प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असो किंवा झोपडीत असो घरात असो कुठेही टी व्ही आहे बरोबर टीव्हीवर चॅनल्स आहेत आता चॅनल इंग्लिशमध्ये पण आहेत हिंदीमध्ये पण आहेत म्हणजे लँग्वेजचा प्रश्न no, no, no. नाही पण मराठी माणसांनी मार्केटसाठी वेळ दिला पाहिजे mm -hmm. पैसा नुसता mm -hmm. नाही मिळत मराठी माणसाला कष्ट न करता पैसा हवा आहे तुम्हाला ज्ञान मिळवलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही तुमच्याकडे असलेले शेअर तेवढ्याचा भाव काय होतोय हे पाहता ते पण फार कमी माणसं पण अरे तुम्हाला नवीन शेअर घ्यायचा आहे एखादा तर त्या नवीन शेअरचा तुम्ही अभ्यास करा कुठलीही गोष्ट आता तुम्हाला फ्रीज घ्यायचा आहे तर तुम्ही कुठले कुठले ब्रँड्स आहेत कुठल्या कंपन्या आहेत कुठला फ्रीज चांगला मग तुम्ही ऑनलाईन किंमत किती आहे काढता डीलरकडे किती काढता डिस्काउंट करता मग मार्केटच्या बाबतीत एवढे उदासीन का तिथे पण बघा ना yes. तुमचा कष्टाचा पैसा जर तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणार आहात त्याच्यातून hmm. तुम्हाला प्रॉफिट कमवायचं आहे प्रत्येक याचं एक आरोग्य आहे ना yes. तुमचं शारीरिक आरोग्य तसं तुमचं आर्थिक आरोग्य ते आरोग्य जपायला शिका ते आरोग्य जपलत तर पैसा नक्की वाढत राहील त्याच्याबरोबर तुम्हाला घरात बसून करता येतो बऱ्याच आता बायका नोकरी नाही करत पुरुष मार्केटमध्ये करत असतात व्यवसाय तर तुम्ही घरातल्यांना सांगा ना मुलीला सांगा मुलाला सांगा माझे हे शेअर बघ माझ्या शेअरमधली मा काय बातमी आली आहे बघ तुमचे आईवडील घरात असतील त्यांना सांगत जा म्हणजे ते मार्केटच्या बाबतीत लिटरेट होते हा प्रत्येक गोष्टीची वेगळी इलिटरसी असते नुसतं मला लिहिता ल विठाबाई सोनार ह्याने काही तुमचा अशिक्षितपणा जात नसतो मला मोबाईल नाही येत म्हणजे मी मोबाईलच्या बाबतीत अशिक्षित मार्केट समजत नाही मार्केटच्या बाबतीत अशिक्षित प्रत्येक बाबतीत तुम्ही अशिक्षित आणि सुशिक्षित आहात मग त्या बाबतीत तुम्ही शिक्षित व्हा आणि घरातल्या सगळ्या माणसांना थोडं थोडं सांगितलं बाई देते की नाही हे बघ रे जरा खाऊन कस झालंय कळत मग तसं मुलाला सांगा मी हा शेअर एवढ्याला घेतलाय किंवा मुलाचा अकाउंट उघडून द्या तुम्ही गार्डियन म्हणून राहा आणि त्याला एखादा शेअर घेऊन द्या रोज तो धावत येऊन शेअरची किंमत बघेल आणि तुम्हाला संध्याकाळी येऊन सांगेल बाबा माझा शेअर वाढला <laughs> म्हणजे हळूहळू शेअर मार्केटची एक प्रकारची आवड निर्माण होईल तुमच्या बायकोला सांगा तुमच्या आईला सांगा आणि गव्हर्नमेंटचा सा तर टॅक्स नाहीच आहे पाच लाखापर्यंत <laughs> त्यामुळे त्यांना थोडे पैसे मिळाले तरी काय हरकत आहे <laughs> संसाराला एक प्रकारची मदत होईल फक्त तुमचं काय आहे तुम्ही कष्ट करणार एक तास पैसे पाहिजेत पगारा एवढे हे गणित मात्र जमणार नाही हे मराठी माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे hmm. मी भांडवल घालतो किती hmm. मी कष्ट घेतो किती ज्ञान मिळवतो किती म्हणजे कसं आता आठ रुपये जर शेअर वाढला तू शंभर रुपये गं गुंतवलेस तर तुला आठ रुपयेच मिळणार oh. कारण एकच शेअर आहेस oh. तू हजार शेअर घेतलेस तर तुला तेवढे तु पैसे मिळतील मग तसं वेळाचं भांडवल गुंतवा पैशाचं भांडवल शारीरिक भांडवल बारकाईने लक्ष देणं माहिती मिळवणं आणि या सगळ्या गोष्टी हल्ली खूप सोप्या आहेत so तुमच्या मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध आहे माझं म्हणणं तुम्ही ऑफिसला जाता आता मी ठाण्याला राहते त्यामुळे मुंबईची लोक मला लक्षात येतात लोकलमधून जाता सकाळी एक तास संध्याकाळी एक तास ते दोन तास काय करता ती गाणी ऐकता की नाही <laughs> त्याच्याऐवजी वाचा इंटरनेटवर वेळ वेचावा लागतो त्याला वेचणं हा शब्द बरोबर आहे जसं आपण फुलं वेचतो खडे बाजूला काढतो तसेच मार्केटमधले खडे बाजूला काढा चांगल्या शेअरचं चा मार्केट करा बायकांना शिकवा प्रत्येकाला साईड बिझनेस उपलब्ध होईल तो सुरक्षित असेल बॉसगिरी नाही घरात बसून करता येईल प्रत्येक व्यावसायिक माणसाकडे मोबाईल आहे मोबाईल वर सी आहे बीएससी आहे बघा पैसे कमवा कोणी शर्ट घेण्यासाठी कमवा कोणी साडी घेण्यासाठी कमवा कोणी पिक्चर बघण्यासाठी कमवा पण एक जर नाद लागला तर पुढे आयुष्याला तुम्हाला एक साईड बिझनेस होईल आणि आता मी काय करू हे जे प्रश्नचिन्ह आहे ना ते प्रश्नचिन्ह तुम्हाला मार्केट घालवतं मार्केट टाईम टू टाईम उघडतं टाइम टू टाइम, टाइम, टाइम बंद होतं शनिवार रविवार सुट्टी असते ट्रेनमध्ये <laughs> तुम्ही असलात बसमध्ये असलात परदेशात असलात कुठूनही मार्केट करता येतं आणि तुम्ही अगदी हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलात तरी हल्ली हॉस्पिटलमध्ये टी व्ही असतो म्हणजे उपलब्धता खूप आहे तर त्याचा उपयोग करा प्रत्येक जणाकडे व्हॉट्सअप इंटरनेट आहे त्याचा उपयोग करा लहान मुलंसुद्धा हल्ली मोबाईल वापरतात मग तुम्हाला भांडवल घालायची वेगळी गरज नाही ना म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत की तुम्हाला पुस्तक आणायचं नाही काही करायचं नाही फक्त थोडं ऐकायचं जी सासवा सुनांची भांडणं ऐकता त्याच्याऐवजी मार्केट ऐका ती भांडणं मितवा चार पैसे कम व्हा सासूलाही द्या काही सुनेलाही द्या काही आणि मा भांडणं मिटवा तुमची घरं जास्ती पैसे मिळवून सुखी करा त्यामुळे बायकांनाही उपलब्धता आहे बेकारांनाही व्यवसाय आहे पेन्शनदारांनाही उद्योग आहे समाजाच्या प्रत्येक खटकाला उद्योग आहे आणि तुम्हाला शिकेपर्यंत चांगल्या शेअरमध्ये करा निफ्टीच्या शेअरमध्ये करा mm -hmm. मग हळू हळू बघा तुम्ही आता पूर्वी पोस्टात सगळे पैसे गुंतवत होते okay. बँकेत गुंतवायला घाबरत होते मग बँकात गुंतवायला लागले तर फक्त स्टेट बँक oh. आणि रिझर्व बँक आम्ही दुसऱ्या बँकेत जाणार नाही मग दुसऱ्या बँकेत जायला लागले मग सहकारी बँकेत जाणार नाही हे जसं तुम्ही केलं हळूहळू हळूहळू स्वतःची विचाराची दिशा बदलली तसं फक्त बदल आवश्यक आहे तो विचार प्रवाहात तो जर बदललात ना तर घरात पैसा सुबत्ता वेळ जाणं ज्ञान वाढणं प्रत्येक गोष्टी घडत राहतील त्यामुळे महिला असोत तरुण वर्ग असो म्हातारी माणसं असोत दिव्यांग लोक असोत शेतकरी असोत व्यावसायिक असोत प्रत्येकाला मार्केट एक फलदायी ठरू शकतं सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही एकत्र नांदत नाहीत म्हणतात ते खोट आहे त्या दोन्ही एका जागी नांदू शकते तर आज आपण बघितलं मार्केट आणि मी या चॅनेलच्या मार्केटच्या आजी आज आपल्याबरोबर होत्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं शेअर मार्केटकडे मराठी माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कसा चुकीचा आहे सरस्वती आणि लक्ष्मी एका ठिकाणी नांदत नाहीत असं त्यांनी शेवट केला ते चुकीचा कसा आहे ते त्यांनी पटवून दिलेलं आहे आणि माझ्या दृष्टीने म्हणाल किंवा पैसा पाणीच्या मेंबर्सच्या दृष्टीने म्हणाल तर हा इंटरव्ह्यू आजी मग अशी म्हणाला आहे की वेळ वेचला पाहिजे पण आमच्या दृष्टीनं आजी जे बोलत होत्या त्यातनं जे ज्ञानाचे कण खाली पडले ते आमच्या पैसा पाण्याच्या टीमने वेचलेल्या आहेत तुम्हीही ते वेचाल याची आम्हाला खात्री आहे आजी तुम्ही आमच्या चॅनेलवर आलात त्याबद्दल मनापासून आभार आणि पैसा पाणी आणि मार्केट आणि मी या दोन्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आजींचे व्हिडिओ नक्की बघा पैसा पाणीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघत राहा आणि पैसा पाणीच्या लोकांनी लॉस कमी करा जास्त पैसे मिळवा सबस्क्राईब करा किंवा करू नका पण तुमचं स्वतःचं भलं मात्र नक्की करून घ्या एवढीच yes. माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद असत yes.